गुजरात निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता भाजपचं पुढचं मिशन मुंबई असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका होऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर मिशन मुंबईसाठी भाजपने काय रणनीती आखली आहे पाहूयात. गुजरात मध्ये कमळ फुललं. आता मुंबई पालिकेवर भाजपचं लक्ष. गुजरातमध्ये अबकी बार 150 पार केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता मुंबई महापालिका निवडणुकीकडे वळवलाय. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर शिंदेंनी भाजपला साथ दिली आणि सत्ता स्थापना केली. तीच साथ शिंदे मुंबई पालिकेतही भाजपला देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्र पक्ष असा ही जी आमची महायुती आहे, या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे. एकूणच काय तर शिवसेनेचा गड भेदण्यासाठी आता भाजपही सज्ज झाली आहे आणि त्यासाठी गुजरात मधल्या विजयाचं समीकरण भाजप मुंबई पालिकेसाठी वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुजरातच्या ग्राउंडवर प्रचारासाठी महाराष्ट्रातले नेते उतरले होते. मुंबई पालिकेसाठी गुजरात मधील नेते महाराष्ट्रात आणण्याची तयारी आहे. जिथे गुजराती मतांचा प्रभाव आहे तिथे गुजराती नेत्यांवरती जबाबदारी दिली जाईल. उत्तर प्रदेश बिहार मधल्या नेत्यांना मिशन मुंबईसाठी बोलावलं जाईल. मराठी मतांसोबतच गुजराती, उत्तर भारतीय आणि बिहारी मतांवर लक्ष असेल. पर ही झाली भाजपची तयारी. पण या निवडणुकीत भाजप कुणाला आपलं स्पर्धक मानतो ऐका. एकतर ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाला त्या ठिकाणी दिल्ली असेल, गुजरातमध्ये पडलेली मतं असतील आणि त्या ठिकाणी हिमाचलमध्ये त्यांनी केलेला प्रयत्न असेल, हे बघता भारतीय जनता पक्षाच्या समोर आता मुंबई महापालिकेमध्ये आमचं लक्ष आम आदमी पार्टीवर राहील. अन्य पक्ष आता शिरगणतीतच नाहीत अशी स्थिती राहील. आप आपला स्पर्धक असल्याचं जरी शेलार म्हणत असले तरी शिवसेनेनं कायम पालिकेवर आपली सत्ता राखली आहे. नेते जरी वेगळे झाले असले तरी मतदार तेच आहेत. त्यामुळे मतांचा कौल कुणाला जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तर दुसरीकडे भाजपने मराठी कट्टा, जागर यात्रा, पालकमंत्री आपल्या दारी असे उपक्रम राबवून मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. पण आतापर्यंत ठाकरेंच्या बाजूने जाणारी मुंबईकरांची मतं या निवडणुकीत कुणाच्या बाजूने असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नवनाथ बनसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.